महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत बुधवारी सायंकाळी 6 सुमारास इंद्रलोक नाका परिसरात आमदार गीता जैन यांच्या विरोधात निषेध दर्शवत आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार गीता जैन यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली असून यानंतर पुन्हा जैन यांच्याकडून मराठी माणूस अथवा मराठी भाषेचा अपमान केला गेला तर मनसे कधीही खपवून घेणार नसल्याचा इशारा देखील मनसेकडून देण्यात आलाय. जैन यांच्या विरोधात घोषणाबाजी करत पायी चालत रॅली देखील काढण्यात आली होती. स्थानिक पोलिसांमुळे आमदार जैन यांच्या घरासमोर आज आंदोलन करता आले नसले तरीही अखेरची चेतावणी देण्यात आली असून यानंतर त्यांनी जर कधी अपमान केला तर मनसे शांत बसणार नाही असा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष हेमंत सावंत यांनी दिला आहे. यावेळी आंदोलनात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आम्ही इथे सगळे जमलेले महाराष्ट्र सैनिक आणि या गीताजींचा निषेध इथे व्यक्त केलेला आहे आणि आज त्यांना एक चेतावणी म्हणून इकडे आम्ही सांगू इच्छितो की ह्याच्या पुढे जर असंच तिथं वारंवार करत राहिली तर आम्हाला वेगळं पाऊल उचलायला तिने भाग पाडू नये. म्हणजे शेवटची तिला संधी दिली की आता जर ह्याच्या पुढे तिने काय केलं तर आम्हाला मीरा-बहायंदर मनसे गप्प राहणार नाही. यानंतर देखील त्यांच्याकडून जर अपमान केला गेला मराठी माणसाचा तर काय असेल मनसेचं पुढचं पाऊल काय असेल? म्हणजे आम्ही तिचे आज पण आम्ही आज देखील घरासमोर जाऊन तिथे आज करणार होतो मोर्चा पण इकडे स्थानिक पोलिसांनी आम्हाला ते रोखलं आणि इथे सांगितलं की नाही घरासमोर नको ठेवून पुढे करा म्हणून आम्ही इथे केलं आहे. पण इथं जर असं केलं तर आम्ही रस्त्यावर तिथे रोखून ती गाडी फोडून टाकू ही तुम्हाला तुमच्यासमोर मी गाडी देतो.